नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ज्योती रमेश निकम, शंकरवाडी मनपा माध्यमिक मराठी शाळा जोगेश्वरी पूर्व। आजचा विषय आहे राज्यशास्त्र इयत्ता 9वी। बाळांनो, आतापर्यंत आपण परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे समजून घेतले, तसेच भारताच्या परराष्ट्र धोरणाची माहिती घेतली। प्रत्येक राष्ट्र आपल्या राष्ट्राचे परकीय आक्रमणापासून संरक्षण करणे, देशातील अव्यवस्थेपासून रक्षण करणे, तसेच देशाच्या सीमा व्यवस्था सुरक्षित ठेवणे या गोष्टींना जास्त महत्त्व देत असतो। यासाठी प्रत्येक राष्ट्र राष्ट्रीय पातळीवर भक्कम आणि मजबूत अशी सुरक्षा व्यवस्था निर्माण करत असतो। आपल्याला आपली ही जी सुरक्षा व्यवस्था आहे ही कुठूनही आयात करता येत नाही किंवा आणता येत नाही, तर ती आपल्यालाच निर्माण करावी लागते। आणि म्हणूनच प्रत्येक राष्ट्र आपली मजबूत अशी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असतो। आपल्या भारत देशानेही अशीच राष्ट्रीय सुरक्षा व्यवस्था निर्माण केली आहे। मग या प्रकरणामध्ये आपण भारताच्या सुरक्षा व्यवस्थेचे स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेसमोरील आव्हाने हे समजून घेणार आहोत। बाळांनो, सर्वप्रथम राष्ट्रीय सुरक्षेची गरज का असते, राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे नेमकं काय, आणि राष्ट्रांमध्ये जे संघर्ष होत असतात, वाद होत असतात, या हे का होत असतात, हे आपण या मुद्द्यांद्वारे इथे समजून घेणार आहोत। आता जगामध्ये अनेक देश आहेत आणि मग या देशादेशांमध्ये व्यापार, देवाणघेवाण, संवाद, कम्युनिकेशन यामधून एक आंतरराष्ट्रीय व्यवस्था बनत असते। आणि या व्यवस्थेमध्ये असणारे देश म्हणजे सार्वभौम राष्ट्र। आता इथे सार्वभौम म्हणजे काय, तर सार्वभौम म्हणजे अशी राष्ट्र की जी कोण ज्या राष्ट्रांवर कोणाचंही नियंत्रण नाही आहे, वर्चस्व नाही आहे, म्हणजेच स्वतंत्र राष्ट्रे। म्हणजे जर आपण विसाव्या शतकामध्ये जवळपास सर्वच राष्ट्र ही स्वतंत्र झाली। त्यापूर्वी आपल्याला माहीतच असेल आहे की आशिया खंडामधील बऱ्याचशा देशांवर, आशिया आणि आफ्रिकेमधील बऱ्याचशा देशांवर आपलं स्वतःचं असं वर्चस्व निर्माण केलं होतं, ते म्हणजे युरोपियन देशांनी। त्यापैकी आपला भारत देश देखील परकीयांची म्हणजेच ब्रिटिशांची वसाहत होता। मग जवळपास 1980 पर्यंत आशिया आणि आफ्रिका खंडामधील सर्वच देश स्वतंत्र झाल्याचे दिसून येते, म्हणजे सार्वभौम झाले। आणि मग हे जे काही जगातील सार्वभौम राष्ट्र असतात, या राष्ट्रांवर ही राष्ट्रे एकमेकांना मदत करत असतात, सहाय्य करत असतात। पण काही वेळेस काय होतं, यामध्ये या राष्ट्रांमध्ये संघर्ष, वाद निर्माण होऊ शकतात किंवा मग होत असतात। आता पुढचा मुद्दा जो आहे तो आहे सीमारेषावाद। मग सीमारेषावाद म्हणजे नेमकं काय, तर राष्ट्रांमध्ये सीमेसंदर्भात वाद असतात। अगदी उदाहरणच घ्यायचं झालं तर आता सध्याच भारत आणि चीन यांचे वाद चाललेले आहेत। आपला भारत देश कधीही स्वतःहून कुणाच्या हद्दीत घुसखोरी करत नाहीत, परंतु चीनने वेळोवेळी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। लडाखमधील भागावरून मागे 2017 डोकलाममधून सतत कुरघोडी आणि घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याला आपल्या लष्कराने सडेतोड असं उत्तर देखील दिलेलं आहे। तर मग अशा हा जो सीमारेषावाद आहे तो शेजारील देशांबरोबर राष्ट्रांबरोबर होत असतो। पुढचा असा मुद्दा आहे की पाणी वाटप आहे। आता काही वेळेस पाणी वाटपावरून देखील राष्ट्रांमध्ये देशादेशांमध्ये संघर्ष निर्माण होत असतात, वाद निर्माण होत असतात। तसंच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिंधू नदीच्या पाणी वाटपावरून वाद आहे। तर पुढे काही जे देश असतात ते आंतरराष्ट्रीय करारांचं पालन करत नाही। तर हे आंतरराष्ट्रीय करार का केले जातात, की जेणेकरून दोन देशांमध्ये थोडा वाद झाला तर तो मिटवून जेणेकरून युद्ध होऊ नये। जर आपल्याला माहीतच आहे ही छोटी छोटी कारणं आहेत ती युद्धासाठी कारणीभूत ठरतात।
विसाव्या शतकामध्ये जगाला महाभयानक आणि महाविनाशकारी असं युद्धांना सामोरं जावं लागलेलं आहे, त्याचा अभ्यास आपण पहिल्या प्रकरणामध्ये केलेलाच आहे. आणि मग हे परत असं युद्ध होऊ नये म्हणून आंतरराष्ट्रीय करार केले जातात. मग या काही देशांकडून असं होतं की या आंतरराष्ट्रीय करारांचं पालन केलं जात नाही. अगदी इथे उदाहरण घ्यायचं झालं तर उत्तर कोरिया हा जो देश आहे याने काय केलं होतं की 4 लांब पल्ल्यांच्या आंतरखंडीय बॉलिस्टिक क्षेपणास्त्र, त्यालाच म्हटलं जातं ICBM, ही जपानच्या सागरी क्षेत्रामध्ये सोडली. मग जी दुसऱ्या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झालेली आहे की जी आजतागायत कार्य करते आहे संयुक्त राष्ट्र संघटना म्हणजेच युनो, या युनोने उत्तर कोरियाला वारंवार चेतावणी दिली, वारंवार बजावलं, त्यावर बंधने घातले, पण तरी देखील उत्तर कोरियाने अशी कृत्य करतच राहिला. म्हणजेच इथे काही जे देश असतात ते आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करत नाही आणि मग राष्ट्रांमध्ये वाद उद्भवू शकतो, संघर्ष होऊ शकतात. त्यानंतर पुढे आहे की सतत वाढत जाणारी स्पर्धा, मग त्यामध्ये शस्त्रास्त्र स्पर्धाही येऊ शकते. परत मी इथे सांगू इच्छिते की 20व्या शतकामध्ये पहिलं आणि दुसरं महायुद्ध झालं त्याला मुख्य कारण होतं की वाढत शस्त्रास्त्र स्पर्धा. ही शस्त्रास्त्र जो तो देश म्हणजे त्यावेळेस जागतिक राजकारणामध्ये असं समीकरणच तयार झालेलं होतं की ज्याची लष्करी पॉवर जास्त, ज्याचं सैन्य बल, ज्याचं लष्कर जास्त, त्याची जागतिक राजकारणामध्ये पॉवर सर्वश्रेष्ठ. आणि म्हणून छोटा राष्ट्र असू देत किंवा मोठा राष्ट्र असू देत, जो तो आपली शस्त्रास्त्र स्पर्धा वाढवण्याचा प्रयत्न करू लागलेला होता आणि मग त्यामधून असं विनाशकारी युद्ध घडून आलं. मग ही जी परस्परांशी सतत होणारी स्पर्धा आहे, शस्त्रास्त्र स्पर्धा आहे, यामुळे राष्ट्रांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असतो. मग ही जी पुढे आता निर्वासितांचे लोंढे. सर्वप्रथम आपण निर्वासित म्हणजे काय हे या शब्दाचा अर्थ इथे समजून घेऊ. निर्वासित म्हणजे बाळांनो एखाद्या वेळेस होतं काय की राजकीय, आर्थिक, नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तीमुळे, समस्येमुळे एका देशामधील लोक दुसऱ्या देशामध्ये बऱ्याच मोठ्या संख्येने स्थायिक होतात, स्थलांतरित होतात आणि मग ते निर्वासित लोक म्हटले जातात. तसं उदाहरणार्थ आपल्या भारतामध्ये पण बांगलादेशमधून बरेच निर्वासित लोक आलेले होते आणि त्यामुळे साहजिकच भारतामध्ये ताणतणाव देखील निर्माण झालेला होता. तसेच म्यानमार या देशातून जवळपास 40,000 लोक आशिया खंडात निर्वासित झाले आणि साहजिकच तेथे पण ताणतणाव निर्माण झाला. तर हे जे काही सगळे मुद्दे आहेत, सीमारेषावाद आहे, पाणी वाटप आहे, आंतरराष्ट्रीय करारांचं पालन न करणे आहे, सतत राष्ट्रांमध्ये निर्माण होणारी स्पर्धा आहे, निर्वासितांची लोंढे आहे, यामुळे राष्ट्राच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होतो. बाळा तुम्हाला 2 मार्काला ऍक्टिव्हिटी कृतीपत्रिकेमध्ये विचारली जाते, त्यामध्ये राष्ट्रांमधील संघर्षाची कारणं कोणती, तर तुम्ही सहज हे 2-4 मुद्दे इथे, कोणतेही 4 मुद्दे इथे नोंदवू शकतात, सहज आपल्याला 2 मार्क मिळतील. ही ऍक्टिव्हिटी आहे ती विचारली जाऊ शकते यावर आधारित. आता बघ ह्या राष्ट्रांमध्ये संघर्षाची वेगवेगळी विविध कारणं आपण येथे पाहिली. राष्ट्रांमध्ये अशा प्रकारे परस्पर विरोधी हितसंबंध निर्माण झाल्यास ते सोडवण्यासाठी चर्चा केल्या जातात, तडजोडी विचार विमर्श करून समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. पण केव्हा केव्हा हे प्रयत्न करूनही जर वाद मिटत नसतील तर एखादे राष्ट्र युद्धाचाही विचार करते. आणि म्हणजेच या सर्व मुद्द्यांवरून आपल्या ही गोष्ट इथे लक्षात येते की एका राष्ट्राने दुसऱ्या राष्ट्रावर आक्रमण करणे राष्ट्राच्या सार्वभौमत्व म्हणजेच स्वातंत्र्याला आव्हान देणे, यामुळे राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होत असतो.
कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण करणे हे राष्ट्राचे पहिले कर्तव्य आहे आणि जबाबदारी असल्यानेच राष्ट्राला आपली सुरक्षा व्यवस्था ही कायम सतर्क अद्ययावत ठेवावी लागतेच. याला म्हणतात राष्ट्रीय सुरक्षा. आता पुढे या काही मुद्द्यांद्वारे आपण राष्ट्रीय सुरक्षेची जतन करण्याचे मार्ग कोणते कोणते आहेत ते लक्षात घेऊया. सर्वप्रथम भौगोलिक दृष्ट्या जवळ असलेले राष्ट्र. आता काय होतं की राष्ट्राच्या सुरक्षेला राष्ट्राच्या सुरक्षेचा संबंध भौगोलिकतेशी जोडलेला असतो. कारण भौगोलिक दृष्ट्या अधिक जवळ असणाऱ्या राष्ट्रांकडूनच देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होण्याची शक्यता अधिक जास्त असते. उदाहरणार्थ आपल्या देशाचा जर आपण विचार केला तर आपल्या देशाला सतत चीन आणि पाकिस्तान यासारख्या भौगोलिक दृष्ट्या शेजारी असणाऱ्या राष्ट्रांकडून धोका निर्माण झालेला आहे. बाळांनो इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की ती म्हणजे आपल्या भौगोलिक सीमारेषांना असणारा धोका कोणता आहे आणि कोणाकडून आहे हे ओळखणे देखील अतिशय महत्त्वाचे असते. मग हा धोका दूर ठेवायचा असेल तर त्यासाठी राष्ट्राला आपली लष्करी ताकद वाढवावी लागते. 1962 नंतर आपल्या देशाने देखील आपली लष्करी ताकद वाढवली आहे. याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून धोक्यांविषयी अंदाज बांधणे, ती अद्ययावत सज्ज ठेवणे यासारखे मार्ग उपयोगात आणले जातात. आपल्या भारत देशानेही 1962 नंतर आपली लष्करी ताकद वाढवली, आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आणि महत्त्वाचं म्हणजे संरक्षण दलाचं आधुनिकीकरण केलं. आणि म्हणूनच जे 2017 किंवा आता जेव्हा केव्हा आपले शेजारील राष्ट्र आपल्या भागामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात त्यावेळेस आपलं भारतीय सैन्य त्याला सडेतोड उत्तरही देत असतं. आता युद्धाच्या मार्गाने संघर्ष सोडवणे, एक गोष्ट इथे लक्षात घ्या की युद्धाच्या मार्गाने संघर्ष सोडवणे आणि राष्ट्रीय सुरक्षेची जपणूक करणे हे अधिक ताणतणावाचं पण होऊ शकतं, वादाचं होऊ शकतं, तसेच यामुळे आंतरराष्ट्रीय शांतता धोक्यात देखील येऊ शकते हे आपण चांगल्या पद्धतीने पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर जाणून घेतलं आहे. म्हणून काही राष्ट्रे काय करतात की अन्य राष्ट्रांचा पाठिंबा मिळवतात. उदाहरणार्थ चीन आणि भारताचं ज्यावेळेस डोकलाम भागावरून वाद झाला होता त्यावेळेस आपल्या भारत देशाने बड्या राष्ट्रांचा म्हणजेच उदाहरणार्थ अमेरिका, जपान, रशिया, इस्रायल यासारख्या बड्या राष्ट्रांचा पाठिंबा मिळवला होता. आणि म्हणूनच त्यामुळे सीमा भागात शांतता निर्माण होण्यास बरीचशी मदत मिळाली होती. आता आपण आज राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय त्याचा अर्थ जाणून घेतला, राष्ट्रांमध्ये संघर्षाची कोणती कारणं असतात हे मुद्द्यांद्वारे समजून घेतले, आता राष्ट्रीय सुरक्षा जतन करण्याचे म्हणजे सांभाळण्याचे कुठले मार्ग असू शकतात हे आपण पाहिलं. आता आपण आपल्या भारताची सुरक्षा यंत्रणा त्याची स्वरूप कसे आहे त्याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता देशातील प्रत्येक नागरिक सुरक्षित कसा राहील, मग ते परकीय आक्रमण असो किंवा देशांतर्गत वाद असो कलह असो, अशा परिस्थितीमध्ये शांतता निर्माण करून सर्वसामान्य नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना प्रबळ कशी होईल याचा प्रयत्न करणे हे राष्ट्राचे आद्य कर्तव्य असते. आणि मग प्रत्येक देशाची सुरक्षा यंत्रणा असते तशीच आपल्या भारत देशाचीही सुरक्षा यंत्रणा आहे. भारताच्या सुरक्षा यंत्रणेमध्ये नौदल, भूदल, वायुदल या तीन दलांचा समावेश होतो. बाळांनो मला इथे एक मुद्दा नोंदवा सांगावासा वाटतो तुम्हाला की ही जी यंत्रणा आहे, आपलं लष्कर आहे, आपलं जे सैन्य आहे ते एवढं सज्ज आहे, सजग आहे, सावध आहे,
आणि म्हणूनच आपण इथे आपल्या देशामध्ये शांततेची आणि निवांत झोप घेऊ शकतो. ते तिथे अलर्ट आहेत, आपलं घर दार कुटुंब सोडून ते तिथे आपल्यासाठी सदैव तत्पर आहेत. आणि म्हणूनच आपण आपल्या सैन्याविषयी सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे, ऋणी राहिलं पाहिजे. भारताची सुरक्षा यंत्रणा, राष्ट्रपती हे इथे आपल्याला दिसतंय की हे आपले राष्ट्रपती आहेत, सध्याचे राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद. राष्ट्रपती हे संरक्षण दलाचे सरसेनापती असतात. इथे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल की हे जे तिन्ही दल आहेत, कोणतं, भूदल, नौदल, वायुदल, यांचं जे हेडक्वार्टर्स आहे म्हणजेच मुख्यालय ते नवी दिल्लीमध्ये आहे, तुम्हाला स्लाइडमध्ये दिसत असेल. बाजूला मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स म्हणजे आपल्या सुरक्षा मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सचा लोगो आहे. आणि शेजारीच आपले राजनाथ सिंग म्हणजेच आपले सुरक्षा मंत्री आहेत. तर सर्वप्रथम आपण भूदलाविषयी माहिती घेऊया. भूदलाची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1895 रोजी. आपल्या देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजेच जमिनीवरील सीमांचं रक्षण करण्याची जबाबदारी भूदलावर असते. भारतातील भूदल हे खूप मोठे असून जगात त्याचा 7वा क्रमांक लागतो. भारतीय भूदलामध्ये 13,25,000 नियमित सैनिक आहेत, तर 11,55,000 राखीव सैनिक आहेत. राखीव तसेच भूदलाचा जो प्रमुख असतो त्याला जनरल असे म्हटले जाते. सध्याचे जनरल आहेत बिपिन रावत. भूदलाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे. आता इथे रेजिमेंट्स असतात भूदलामध्ये. रेजिमेंट्स म्हणजे तुकड्या, उदाहरणार्थ मराठा रेजिमेंट, शीख रेजिमेंट, जाट रेजिमेंट, अशा वेगवेगळ्या तुकड्या असतात. या भूदलामध्ये अर्जुन टँक, अभय, अग्नी, निर्भय, नाग, शौर्य, ब्रह्मोस अशी क्षेपणास्त्रे आहेत. ही क्षेपणास्त्रे काही जमिनीवर मारा करणारी आहेत, काही जमिनीवरून आकाशात मारा करणारी आहे, तर काही आकाशात मारा करणारी आहे. तर अशी काही लांब पल्ल्यांची क्षेपणास्त्र आहे, काही आखूड पल्ल्यांची क्षेपणास्त्र आहे. म्हणजे अशा पद्धतीने हे आपलं भूदल आहे ते सज्ज केलेलं आहे. पुढे आपण नौदलाविषयी माहिती घेऊया. भारताच्या सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी ही नौदलावर असते. बळांनो भारताला जवळपास 7,517 म्हणजे 7,000 एवढ्या लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आपण जर भारताचा नकाशा आपल्या डोळ्यासमोर आणला तर आपल्या तिन्ही बाजूंना सागरी किनारा आहे. भारताच्या दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मग या एवढ्या मोठ्या सागरी किनाऱ्याची रक्षण करण्याची जबाबदारी ही नौदलाची आहे. व भारतीय नौदल असे हे आपले भारतीय नौदल जगातील 5व्या क्रमांकाचे नौदल आहे. नौदलाची स्थापना झालेली आहे 5 सप्टेंबर 1612. नौदलाच्या प्रमुखाला ॲडमिरल असे म्हणतात. सध्याचे ॲडमिरल आहेत जी अशोक कुमार. मग या नौदलाच्या हवाई शाखेमध्ये ध्रुव, चेतक, सी किंग इत्यादी शस्त्रसज्ज हेलिकॉप्टर्स आणि सी हेरियर्स या लढाऊ विमानांच्याही तुकड्या आहेत. तसेच भारतीय नौदलाच्या INS विराट, डेली क्लास, त्रिशूळ मिसाईलचा मारा करणारी विनारा ही नौका आहे. व संकुश ही पाणबुडी भारतीय नौदलाचे भाग आहे. 4 डिसेंबर हा दिवस नौदल दिन म्हणून साजरा केला जातो. नौदलात एकूण 56,000 खलाशी आहे आणि येथे आणि याचे मुख्यालय मगाशी सांगितलं मी की नवी दिल्ली येथे आहे. तर अशा पद्धतीने हे नौदल आपली भूमिका आपल्या सागरी किनाऱ्यांचं रक्षण करण्याचं काम अतिशय सज्जपणे, अतिशय काटेकोरपणे करत असतं. पुढे संरक्षण यंत्रणातील अतिशय मुख्य भाग म्हणजेच वायुदल. त
तर भारतीय वायुसेना ही भारतीय संरक्षण दलापैकी एक असून या वायुदलावर भारताच्या वायुक्षेत्राचे रक्षण करण्याची व भारतासाठी हवाई युद्ध करण्याची जबाबदारी आहे। भारतीय वायुदल हे जगातील 5 उत्कृष्ट दलातील वायुदलातील एक मानले जाते। याचेही मुख्यालय नवी दिल्ली येथे आहे। भारतीय वायुदलामध्ये 1,70,000 एवढे सैनिक आहे। वायुदलाच्या प्रमुखाला एअर चीफ मार्शल असे म्हटले जाते। तर सध्याचे एअर चीफ मार्शल आहे राकेश कुमार सिंग भदुरिया। यामध्ये वेगवेगळे विमान आहे। आता नुकतंच जर तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलं असेल तर राफेल हे विमान आहे फ्रान्सकडून आपल्या देशाने नुकतंच आयात केलेलं आहे। यामध्ये राफेल, सुकोई, मिग हे वायुदलामध्ये विमानं लढण्यासाठी तयार असतात, सुसज्ज होण्यासाठी सुसज्ज केलेली आहे सुखोई, मी आणि तेजस या विमानांद्वारे। त्यानंतर आता आतापर्यंत आपण भारताची सुरक्षा यंत्रणा भूदल, नौदल आणि वायुदल हे संरक्षण दलाचा प्रमुख भाग समजून घेतले। आता भारताच्या सुरक्षा यंत्रणेतील ही जी दल आहे ती तर अद्ययावत असावीत यासाठी अनेक उपाययोजना पण आपलं भारत सरकार आपलं शासन करत असतं आणि त्यासाठीच काही संशोधन संस्थाही स्थापन केलेल्या आहेत। संरक्षण दलातील कनिष्ठ श्रेणीपासून ते वरिष्ठ श्रेणीच्या व्यक्तींना आपले काम अतिशय चोखपणे पार पाडता यावे यासाठीच आपल्या देशामध्ये अनेक प्रशिक्षण संस्थाही स्थापन केलेल्या आहेत। उदाहरणार्थ महाराष्ट्रातील पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे, त्यानंतर दिल्ली येथील नॅशनल डिफेन्स कॉलेज आहे, पुढे आहे निमलष्करी दल। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण भारताच्या संरक्षण यंत्रणेचे प्रमुख 3 भाग समजून घेतले। आता या दलांव्यतिरिक्त अजून 2 दल आहेत की ती भारताच्या संरक्षण व्यवस्थेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात। त्यातील एक म्हणजे निमलष्करी दल होय। भारतातील संरक्षण दलांना मदत करण्यासाठी ही निमलष्करी दल असतात, म्हणजे ती पूर्णपणे लष्करीही नसतात आणि पूर्णपणे नागरीही नसतात आणि म्हणूनच त्यांना निमलष्करी दल असं म्हटलं जातं। तेवढं केले नाही, तेवढं मला मोबाईल वरती संरक्षण दलांना मदत करणे हे प्रमुख काम असतं। आता आपण इथे बघतो की निमलष्कर देशातील रेल्वे स्थानक आहे, तेल साठे आहे, पाणी साठे आहे इत्यादी महत्वाच्या ठिकाणांचे संरक्षण करण्याची जबाबदारी निमलष्करी दलांवर असते। तसेच नैसर्गिक आपत्ती किंवा मानवनिर्मित आपत्ती, नैसर्गिक आपत्ती म्हणजे काय आपण इथे म्हणू शकतो की पूर येणे, भूकंप होणे, ज्वालामुखीचा उद्रेक होणे या झाल्या नैसर्गिक आपत्ती। आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे की जी मानव घडून आणत असतो, मानव करत असतो त्या कृती, उदाहरणार्थ जातीय दंगे झाले, बॉम्बस्फोट आहे, गोळीबार आहे या झाल्या मानवनिर्मित आपत्ती। मग ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि मानवनिर्मित आपत्तीमध्ये नियंत्रण मिळवण्यासाठी या निमलष्करी दलांची खूप मदत होत असते। तर या निमलष्करी दलांमध्ये विभाग आहेत म्हणजे सीमा सुरक्षा दल आहे, तटरक्षक दल आहे, केंद्रीय राखीव पोलीस दल आहे, जलद कृती दल आहे। तर त्यापूर्वी आपण सीमा सुरक्षा दल हे कशा पद्धतीने आपल्या संरक्षण यंत्रणेला मदत करत असते ते समजून घेऊया। सीमा सुरक्षा दल यालाच बॉर्डर सेक्युरिटी फोर्स असं देखील म्हटलं जातं। तर सीमेवरील नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे, सीमेवरती जी लोक राहतात त्यांच्या मनामध्ये सतत भीतीचं वातावरण असतं, कधी युद्ध होईल का, कधी काय होईल का, हे असं जे वातावरण असतं मग त्या लोकांच्या मनात एक सुरक्षितता निर्माण करणे हे काम सीमा सुरक्षा दल अतिशय चोखपणे बजावत असतं। त्याचप्रमाणे तस्करी रोखणे। आता तस्करी म्हणजे काय, तर चोरटी आयात किंवा निर्यात, काही गुन्हेगार प्रवृत्तीची जी लोक असतात ती कर चुकवून
सोने आहे, चंदन आहे, हस्तिदंत, मादक पदार्थ, प्राचीन मूर्ती या वस्तूंची काय करतात, आयात किंवा निर्यात करतात. मग या यांना म्हटलं जातं तस्करी करणे. तर ही जी तस्करी आहे, तस्करी रोखण्याचं महत्वाचं काम सीमा सुरक्षा दल करत असते. त्यानंतर आहे तटरक्षक दल. बाळांनो, तट म्हणजेच किनारा. आपल्या देशाच्या सागरी किनाऱ्याचे रक्षण करण्याचे काम तटरक्षक दल करत असते. भारताच्या सागरी हद्दीतील मासेमारी व्यवसाय संरक्षण देणे, तसेच सागरी मार्गाने देखील चोरटा व्यापार होत असतो, चोरटा व्यवसाय होत असतो. उदाहरणार्थ अफू आहे, गांजा आहे, चरस आहे, सोने आहे, या वस्तूंचा चोरटा व्यापार व्यवसाय रोखण्याचं काम हे आपलं तट निमलष्कर दलामधील तटरक्षक दल करत असतं. केंद्रीय राखीव पोलीस दल निमलष्करी दलामधील महत्वाचा भाग आहे. त्यालाच म्हटलं जातं सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स. एखाद्या वेळेस काय होतं, देशामध्ये किंवा राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दंगे होतात, बॉम्बस्फोट होतात, आणि साहजिकच मग तेथे एक लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, गोंधळाची परिस्थिती निर्माण होते, आणि मग त्यावेळेस त्या ठिकाणी शांतता राखणे, कायदा आणि सुव्यवस्था ठेवणे, या प्रकारची कामं ही केंद्रीय राखीव पोलीस दल करत असतात. म्हणजे त्या राज्यातील प्रशासनाला मदत करण्याचं महत्वाचं काम केंद्रीय राखीव पोलीस दल करत असतात. निमलष्करी दलामधील पुढचा विभाग आहे जलद कृती दल. तर बॉम्बस्फोट आहे, दंगे, यामुळे देशाच्या सुरक्षिततेस धोका निर्माण होतो. जसं केंद्रीय राखीव दल मदत करत असतात, त्याच पद्धतीने हे जे जलद कृती दल आहे, लोकांचं विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आणण्याचं काम जलद कृती दल करत असते. त्यालाच रॅपिड ॲक्शन फोर्स असं देखील म्हणतात. म्हणून जेव्हा 2008 मुंबईमध्ये ताज हॉटेलवर हल्ला झाला होता, किंवा आपल्या संसदेवरही हल्ला झाला होता, त्यावेळेस या दलाने अतिशय शौर्याने काम केलं होतं. तर यांची महत्वाची या सर्वच म्हणजे या निमलष्करी ही जी दलं आहेत, ती आपली संरक्षण यंत्रणेला अतिशय मोलाची मदत करत असतात. पुढे त्या राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी शिक्षणाची आवड निर्माण व्हावी, जास्तीत जास्त विद्यार्थी याकडे आकर्षित व्हावे, म्हणूनच राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच NCC ची स्थापना करण्यात आलेली आहे. त्यालाच नॅशनल कॅडेट क्रॉप असे म्हणतात. 26 नोव्हेंबर 1948 विशेष कायदा मंजूर करून NCC ची स्थापना करण्यात आली. देशामधील बहुतेक सर्व शाळा व महाविद्यालयांमधून ही योजना राबवली जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्या देशाविषयी आदर प्रेम निर्माण व्हावं यासाठी. त्या म्हणजेच देशाप्रती आदर निर्माण, देशाप्रती प्रेम आणि आदर असलेले साहसी विद्यार्थी युवक तयार करणे हाच या संघटनेचा मुख्य उद्देश असतो. 26 जानेवारीला ज्यावेळेस परेड होतात, 15 ऑगस्टला 26 जानेवारीला ज्यावेळेस परेड होतात दिल्लीला, त्यावेळेस या राष्ट्रीय छात्र सेनेचे म्हणजेच NCC चे विद्यार्थी सहभागी होताना आपल्याला दिसतात. पुढचा मुद्दा आहे गृहरक्षक दल. या दलाची स्थापना आपल्याला स्वातंत्र्यपूर्व काळातच झाली असे दिसून येते. या दलाला होमगार्ड असंही म्हणतात. तर गृहरक्षक दलात सहभागी होऊन नागरिक देशाच्या संरक्षणास मदत करत असतात. 20 ते 35 वर्षे वयोगटातील कोणत्याही स्त्री पुरुषांना या दलात भरती होता येते. या दलाचे हे दल अतिशय महत्वाचं काम करत असतं, ते म्हणजे प्रशासनात पोलीस किंवा इतर विभागांना सहकार्य करणे, सार्वजनिक सुरक्षितता राखणे. एखाद्या वेळी दंगल होते, बंद होतात, मग त्यावेळेस लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा
पुरवठा करण्याचं काम हे दल करत असतं. त्याचप्रमाणे वाहतुकीची व्यवस्था, लोकांना मदत करणे यासारखी कामं हे दल करत असतात. आता आपल्या भारताच्या समोरील आव्हाने दीर्घ काळापासून म्हणजे स्वातंत्र्यापासून ते आजपर्यंत भारताच्या सुरक्षिततेला चीन व पाकिस्तान या राष्ट्रांपासून धोकाच निर्माण झालेला आहे. तर हे आपण या मुद्द्यांद्वारे समजून घेतलं. भारताच्या सुरक्षेपुढील आव्हाने आहेत, उदाहरणार्थ काश्मीरचे प्रश्न आहे, घुसखोरी आहे, पाणी वाटपांविषयीचं तंट आहे, सीमावाद आहे, भारतीय चीन सीमारेषेवरील तणाव, धर्मांधता, प्रादेशिकता, आर्थिक वांशिक कारणावरून बंडखोरी होत असते. त्यानंतर नक्षलवाद आहे. तुम्ही इतिहासामध्ये नक्षली चळवळी अभ्यासली असेल की नक्षली या चळवळींचा उद्देश सुरुवातीला जे शेतकरी आहे, भूमिहीन शेतकरी आहे, त्यांना मदत करणे असा होता. परंतु नंतर नंतर त्या चळवळींचं स्वरूप बदललं. तसंच दहशतवाद आहे. म्हणजे हे जे काही प्रश्न आहेत बाळांनो, हे भारताच्या आपल्या देशाच्या सुरक्षिततेपुढील सर्वात मोठे आव्हान आता ते ठरत आहे. तर जसं दहशतवाद आहे, दहशत म्हणजे लोकांच्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण करणे. दहशतवादामुळे तेथील सर्वसामान्य जनतेच्या मनात काय निर्माण होत असते, भीती निर्माण होत असते आणि निरपराध लोकांचा त्यामध्ये बळी जात असतो. तर मग आपला आपण इथे सुरक्षा या विषयाची व्याप्ती बघितली. भारताला बाह्य सुरक्षितता व अंतर्गत सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असतं. तर या बरोबर देशाच्या सुरक्षिततेबरोबरच मानवी सुरक्षा ही देखील खूपच महत्वाची आहे. देशातील आता देशाची सुरक्षा असते ती कोणासाठी, देशामध्ये राहणाऱ्या माणसांसाठी. म्हणून देशातील माणूस केंद्रस्थानी ठेवून त्याची सुरक्षा करणे हे मानवी सुरक्षेत येतं. तर मग सर्व धोक्यांपासून संरक्षण करणे, शिक्षण, आरोग्य, विकासाच्या संधी निर्माण करणे, त्याचप्रमाणे निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून लोकांना, सर्व नागरिकांना, सर्वसामान्य लोकांना सन्मानाने जगण्याची परिस्थिती निर्माण करणे हे मानवी सुरक्षेत येत असतं. अल्पसंख्य व दुर्बल घटकांच्या हक्कांचे रक्षण करणे. अल्पसंख्य म्हणजे काय, की ज्यांची संख्या कमी आहे असे अल्पसंख्य. दुर्बल घटक ज्यांचा विकास झालेला नाही, जे शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, असे दुर्बल घटक. मग या हक्कांचं रक्षण करण्याचं काम हे मानवी सुरक्षेत येत असतं. मग या मानवी सुरक्षेसमोर पण अनेक अशी आव्हानं आहेत. ते की मगाशी आपण बघितलं की दहशतवाद आहे. सतत आता सध्या पर्यावरणामध्ये बदल होत आहे, रोगांचं प्रमाण वाढत आहे, आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. आता सध्या आपण बघत आहोत की आपल्याला जी आहोत समस्या जी सर्व जगाला भेडसावत आहेत, COVID-19 यासारख्या आजारापासून जगाला वाचवणं हे देखील मानवी सुरक्षेसमोरील काय आहे, आव्हान आहे. तर अशा पद्धतीने आज आपण आपल्या भारताच्या सर्वप्रथम सुरक्षा व्यवस्थेचा अर्थ समजून घेतला, राष्ट्रांमध्ये संघर्षाची काय कारणं असतात ते जाणून घेतलं, आपण आपल्या भारताची सुरक्षा यंत्रणा कशी आहे ते समजून घेतलं, आपल्या सुरक्षा यंत्रणेला मदत करण्यासाठी निमलष्करी दल आणि गृहरक्षक दल कशी मदत करत असतात हे समजून घेतलं. तर अशा पद्धतीने आपण आपल्या या भारतीय सुरक्षा व्यवस्थेचा अभ्यास केलेला आहे. इथे बाळांनो आता मला तुम्ही हे सर्व मुद्दे ऐकले, इथे राष्ट्रांमधील संघर्षाची काय कारण असू शकतात. आता आपण या मुद्द्यांचा अभ्यास केला. ठीक आहे, धन्यवाद.